उदाहरण क्रमांक 5 जे काटकोन त्रिकोण रचना या प्रकारात गणले जाते, कर्ण व एक लघुकोन दिला असता काटकोन त्रिकोण काढणे। प्रश्न, कर्ण 6 सेंटीमीटर व एक कोन 40° मापाचा दिला असता काटकोन त्रिकोण काढणे। यासाठी सुरुवातीला आपल्याला तंतोतंत 6 सेंटीमीटर लांबीची रेषा ए बी काढायची आहे। ए आणि बी 6 सेंटीमीटर माप, त्यानंतर रेषा ए आणि बी दुभागायची आहे। रेषा दुभागणे आपण शिकलेलो आहोत। ए आणि बी निम्मेपेक्षा जास्त अंतर, एक कंस वरच्या बाजूला एक कंस खालच्या बाजूला, तेच माप बीवर ठेवून त्याला छेदणारा एक दुसरा कंस, खाली पण त्याला छेदणारा एक दुसरा कंस, दोन्ही कंस एकमेकांना पट्टीच्या साह्याने तंतोतंत जोडून घ्यायचे आहेत। छेदनबिंदूला एम नाव द्यायचं आहे। एम नाव दिल्यानंतर आपण एम ए एवढी त्रिज्या घेऊन एक अर्धवर्तुळ या ठिकाणी काढायचं आहे। कसं ते बघा, ए एवढं माप घ्या आणि एक अर्धवर्तुळ काढायचं आहे। त्यानंतर आपणास ए जवळ कोन मापकाने, ए बिंदूपाशी कोन मापकाने 40° मापाचा कोन मोजायचा आहे। अशा पद्धतीने 40° मापाला माप घेतलं आणि तो कोन या ठिकाणी जोडायचा आहे। जोडत असताना तो अर्धवर्तुळाला ज्या ठिकाणी छेदेल त्या छेदनबिंदूला सी नाव द्यायचं आहे। हा 40° मापाचा अंश इथे दाखवला आणि सी आणि बी हे पट्टीच्या साह्याने जोडून घ्यायचं आहे। या ठिकाणी सी जवळ बरोबर 90° कोन तयार झालेला असेल। दिलेल्या मापाचा कर्ण, दिलेल्या मापाचा कोन दिले असता काटकोन त्रिकोण काढणे, इथे हे उदाहरण पूर्ण झालेलं आहे। कोन मापकाने हा 90° कोन भरला तर आपलं उदाहरण बरोबर आलेलं आहे असं समजावे।